तर विद्यार्थी मित्रांनो आपण राज्य विधिमंडळाबद्दल चर्चा करत होतो आणि कलम एकशे बहात्तरबद्दल आपण डिटेल विश्लेषण आता पाहणार आहोत तर भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे बहात्तरमध्ये विधिमंडळाचा कार्यकार नमूद करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्र हो कार्यकाळ दोन्ही सभागृहांच्या बाबतीत या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसून येईल लक्षात घ्या विधानसभेच्या बाबतीत देखील आणि विधान परिषदेच्या बाबतीत देखील विधानसभेचा कार्यकाळ आपण पहिले विधानसभेचा बघूया त्यानंतर मग आपण विधान परिषदेचा बघूया ठीक आहे विधानसभेचा कार्यकाळ सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीपासून पाच वर्ष असतो ज्या सार्वत्रिक निवडणुका होतात त्या सार्वत्रिक निवडणुकीपासून सगळ्यात पहिली जी बैठक होते त्या पहिल्या बैठकीपासून पाच वर्षांचा असतो अपवाद अपवाद म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की सरासरी पाच वर्ष होतात परंतु पाच वर्ष हो पूर्ण होऊ शकत नाही असे कोणते कोणते कंडिशन असू शकतात एक राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये विधानसभेचा कार्यकाळ संसदेच्या कायद्याने एका वेळी एक वर्ष असा वाढविला जाऊ शकतो लक्षात घ्या जर का राष्ट्रीय आणीबाणीचा काळ खंड असेल तर अशा केसमध्ये संसदेच्या कायद्याद्वारे एकावेळी एक वर्ष अशा पद्धतीने हा कार्यकाळ वाढवता येऊ शकतो विस्तारित कार्यकाळ आणीबाणी उठल्याच्या नंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त असणार नाही ठीक आहे त्यानंतर बघा विधान परिषदेचा कार्यकाळ विधान परिषद आता आपण कुणाच्या बाबतीत बघितलं पाच वर्षाचा कालखंड कुणाचा असतो विधानसभेचा असतो आता आपण कुणाच्या बाबतीत बघतोय विधान परिषदेच्या बाबतीत बघतोय विधान परिषद कधीही विसर्जित होत नाही त्याचं कारण असं की हे स्थायी सभागृह आहे ते कधीच विसर्जित होत नाही विधानसभेचे एक तृतीयांश सदस्य किती एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी किती वर्षांनी दोन वर्षांनी एक छेद तीन सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात आणि पुन्हा तेवढेच त्या सभागृहामध्ये पाठविले जातात म्हणून ते कसं सभागृह आहे स्थायी सभागृह आहे कारण की त्याचं विसर्जन होत नाही ठीक आहे त्यानंतर कलम एक क्षेत्रत्तर विधिमंडळ सदस्य पात्रता सदस्यत्वाच्या बाबत या ठिकाणी पात्रता दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या काय काय पात्रता असणे अपेक्षित आहे क्रमांक एक तो भारतीय नागरिक असला पाहिजे क्रमांक दोन विधान परिषदेच्या बाबत तो तीस वर्षांपेक्षा कमी वयाचा नसावा म्हणजे कमीत कमी वय किती असायला पाहिजे तीस असायलाच पाहिजे कशाच्या बाबतीत विधानसभेच्या बाबतीत आणि या ठिकाणी जर का आपण बघितलं सॉरी विधान परिषदेच्या बाबतीत विधान परिषदेच्या बाबतीत किती वय असलं पाहिजे तीस मिनिमम आणि विधानसभेच्या बाबतीत किती पंचवीस पंचवीसपेक्षा पेक्षा कमी असता कामा नाही त्याने संसदेने ठरविलेल्या पात्रता निकष पूर्ण केलेले असले पाहिजेत लक्षात घ्या अत्यंत साधी सोपी या ठिकाणी मांडणी आहे विद्यार्थी मित्रांनो वयाच्या बाबतीत जर का तुम्ही बघाल तर यावर अधूनमधून प्रश्न विचारले गेलेले दिसून येतात त्यामुळे अत्यंत सोप्या आणि साध्या स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो की पंतप्रधान होण्यासाठी कमीत कमी वयाची मर्यादा किती राज्यपाल होण्यासाठी कमीत कमी वयाची मर्यादा किती मुख्यमंत्री होण्यासाठी कमीत कमी किंवा जास्त कमीत कमी वय किती लागतं तर लक्षात घ्या मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये एक ट्रिक समजून सांगतो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण दोन प्रकारचे सभागृह या ठिकाणी पाहत असतो बरोबर एक म्हणजे कनिष्ठ सभागृह आणि दोन म्हणजे वरिष्ठ सभागृह बरोबर आता लक्षात घ्या कनिष्ठ सभागृह जे काही आहे या, या कनिष्ठ सभागृहाची आपण आधी मांडणी करून घेऊ ठीक आहे कनिष्ठ सभागृह कोणते कोणते आहेत केंद्राचं कनिष्ठ सभागृह कोणतं आहे लोकसभा बरोबर राज्याचं कनिष्ठ सभागृह कोणतं आहे विधानसभा आता वरिष्ठ सभागृह लिहून घेऊ वरिष्ठ सभागृह राज्यसभा आणि राज्याचं वरिष्ठ सभागृह विधान परिषद ठीक आहे कनिष्ठ सभागृह आपण बघितलं या ठिकाणी कनिष्ठ सभागृह कोणतं विधानसभा विधानसभेसाठी किती वय लागतं पंचवीस बरोबर ना कमीत कमी वय किती लागतं पंचवीस आणि वरिष्ठ सभागृहामध्ये किती तीस म्हणजेच लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर का तुम्हाला लोकसभेमध्ये सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला किती वय लागेल पंचवीस विधानसभेमध्ये सदस्य व्हायचं असेल तर किती पंचवीसच आपल्याकडे असं आहे की पहिले सदस्य म्हणून निवडून दिला जातो आणि त्यातूनच जा एकाची अध्यक्ष आणि दुसऱ्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते म्हणजेच तुम्हाला जर का असा प्रश्न विचारला लोकसभेचा सभापती होण्यासाठी किमान वयाची पात्रता ती सुद्धा किती तेवढीच असणार राज्यसभा या सभागृहाचा फक्त या ठिकाणी अपवाद आहे कारण की मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी देखील बोललेलो आहे राज्यसभा या सभागृहाचा सभापती पदसिद्धरित्या उपराष्ट्रपती असल्या कारणास्तव इथे फक्त हा अपवाद दिसून येतो बाकी सर्व ठिकाणी हे लागू राज्यसभा सदस्य व्हायचं परिषद सदस्य व्हायचं किती वय लागेल तीस वय लागेल आता कनिष्ठ कनिष्ठांपेक्षा कमी वय लागतं किती वय लागतं एकवीस कुठे लागतं सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मग त्याला सरपंच उपसरपंच जिल्हा परिषदाध्यक्ष सदस्य विरोधी पक्षनेता असेल स्थायी समितीचा सभापती असेल किंवा तत्सम दर्जाची इतर सर्वपदं असतील किती वय लागेल एकवीस तीसपेक्षा जास्त म्हणजे पस्तीस वय लागतं पस्तीस वय कुठे लागतं आपण बघितलं एक म्हणजे राष्ट्रपती असेल दोन म्हणजे उपराष्ट्रपती असेल किंवा राज्यपाल असेल अशा ठिकाणी किती वय लागतं कमीत कमी पस्तीस वय लागतं ते एकदम सोपी ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला जर का उद्याच्या दिवशी विचारलं की सरपंच होण्यासाठी किती कमीत कमी वय लागतं एकवीस सर्व स्थानिक स्वराज्य संस्था मग त्यामध्ये नगरपालिका महानगरपालिका कटक मंडळ नगरपंचायती ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व संस्थांमध्ये सदस्य व्हायला वय किती एकवीस लोकसभा विधानसभा सदस्य विरोधी पक्षनेता गटनेता सभागृहाचा सभापती जे काही व्हायचं असेल सर्व पंचवीस वय लागतं विधानपरिषद सदस्य विधानपरिषद गटनेता विधानपरिषद विरोधी पक्षनेता विधानपरिषदेचा सभापती उपसभापती किंवा राज्यसभेचा सदस्य उपाध्यक्ष किती वय लागतं तीस राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल वगैरे हे सर्व अतिवरिष्ठ जनता म्हणून पस्तीस वय लागतं कमीत कमी वय पस्तीस लागतं पस्तीसच्या पुढे चालेल लक्षात घ्या आणि राजकारणात तुम्हाला कमीत कमीच वय विचारलं जाईल लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो किमान वयाची मर्यादाच विचारली जाणार आहे कारण की राजकारणामध्ये मॅक्सिमम एज लिमिट कुणीच सांगू शकत नाही तुम्ही अगदी वयाच्या शंभराव्या वर्षीसुद्धा आमदार राहू शकतात ह ना त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त वयाची मर्यादा कोणीच सांगू शकत नाही तह तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पदावर राहू शकतात बघा मग आपण या ठिकाणी डिस्कस करत होतो की विधानसभा पंचवीस वय लागतं आणि विधानपरिषदेला तीस वय लागतं सदस्य होण्यासाठी त्याने संसदेने ठरविलेली पात्रता आणि निकष पूर्ण केलेले असले पाहिजेत एवढं आपण या ठिकाणी डिस्कस केलं विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो इच्छेनेवरी प्रत्येक घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो मी तुम्हाला अत्यंत साध्या सोप्या शब्दात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे फ्लोचार्टच्या माध्यमातून ज्या घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याला आपण हायलाईट देखील या ठिकाणी केला आहे तुम्हाला प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की विधान परिषदेमध्ये एक तृतीयांश इथे पण आणि इथे पण एक तृतीयांश आहेत मग तुम्हाला प्रश्न विचारतील की विधान परिषदेमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या गटासाठी एक तृतीयांश उमेदवार विधान पाठवले जातात विधान परिषदेमध्ये जातात एक म्हणजे मग कोणतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून दोन म्हणजे विधानसभेच्याच सदस्यांकडून दोघही ठिकाणी एक तृतीयांश आहे आणि एक शेत बारा सदस्य पदवीधरमधून आणि एक शेत बारा सदस्य शिक्षक आमदारामधून पाठवले जातात इतक्या बारीक सारीक गोष्टींचा ज्या वेळेला आपण आढावा घेऊ त्याच वेळेला आपल्याला यश मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो दुर्लक्ष करून चालणार नाही सोडून देऊन चालणार नाही छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आपण कंटिन्यू करू मग राज्य विधिमंडळ राज्य विधिमंडळ आपण कंटिन्यू करतोय कंटिन्यू पाहतोय त्यामध्ये मग पुढचा जो कलम आहे तो कलम आहे एकशे चौऱ्याहत्तर वन सेवन्टी फोर ठीक आहे एकशे चौऱ्याहत्तर कलम काय सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या एकशे चौऱ्याहत्तर कलमामध्ये काय म्हटलेलं आहे राज्य विधिमंडळाची अधिवेशने अधिवेशनं जे आपण पाहत असतो आपल्याला दूरदर्शनवर टी व्ही न्यूज चॅनलवर न्यूजपेपरमधून आपल्याला दिसतं अधिवेशनामध्ये अशा अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले अशा अशा पद्धतीने मंत्री महोदयांनी त्याला उत्तर दिलं तर ते काय आहे नीट समजून घ्या राज्य विधिमंडळाच्या दोन्ही अधिवेशनांमधील कमाल अधि आदिव... अधिवेशन कालावधी जो काही आहे हा सहा महिन्यांचा असेल म्हणजे लक्षात घ्या गॅप जो आहे दोन अधिवेशनांच्या दरम्यान तो किती महिन्यांचा असेल सहा महिन्यांचा असतो कमाल म्हणजे कमाल म्हणजे काय जास्तीत जास्त किमान म्हणजे किती कमीत कमी कमाल म्हणजे किती जास्तीत जास्त जास्तीत जास्त सहा महिने असतो राज्यपाल योग्य वेळी व योग्य ठिकाणी विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहास अधिवेशनासाठी निमंत्रित करतो बरोबर प्रत्येक सदस्याला या ठिकाणी जो कोणी आमदार असेल त्या आमदाराला त्या ठिकाणी आमंत्रित केलं जातं राज्यपाल वेळोवेळी सभागृहाची सत्र समाप्ती करतात आणि राज्यपाल वेळोवेळी विधानसभा विसर्जित करू शकतात लक्षात घ्या मग विधानसभा विसर्जित करू शकतात म्हणजे कसं सहज त्यांना ज्या मिनिटाला वाटलं त्या मिनिटाला विधानसभा विसर्जित करतील का नाही विद्यार्थी मित्रांनो कालखंड पूर्ण झाला असेल अशा कंडिशनमध्ये किंवा त्या ठिकाणी जर का शिफारस जर का आणीबाणीची असेल तर अशा केसमध्ये ते तशा अधिकारांचा वापर करू शकतात कलम एकशे शहात्तर राज्यपाल विधानसभेच्या संयुक्त बैठकीत अभिभाषण करतात संयुक्त बैठक ठीक आहे ना प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनामध्ये देखील ते अभिभाषण करतात आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या नंतर पहिल्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी अभिभाषण करत असतात कलम एकशे सत्याहत्तर मंत्री आणि महाधिवक्ता यांचे अधिकार तुम्हाला जर का प्रश्न या ठिकाणी विचारला की बाबा राज्य विधिमंडळाच्या बाबत मंत्री आणि महाधिवक्ता यांच्या अधिकारांची स्पष्टोक्ती भारतीय राज्य घटनेच्या कितव्या कलमात केलेली आहे कलम एकशे सत्याहत्तर मध्ये केलेली आहे ठीक आहे पुढे बघा मंत्री आणि महाधिवक्ता यांना तो सदस्य असलेल्या समितीच्या कामकाजात सहभागी होण्याचा आणि आपले मत मांडण्याचा अधिकार आहे कामकाजात सहभागी होऊ शकतो कोण हे दोघही सभागृहाच्या संयुक्त बैठकीमध्ये कोणत्याही सभागृहामध्ये विधिमंडळाचा सदस्य म्हणून समितीमध्ये सुद्धा हा सहभाग घेऊ शकतो मात्र या ठिकाणी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या महाधिवक्त्याला मतदान करण्याचा मात्र अधिकार नाही मतदान करण्याचा अधिकार नाही लक्षात घ्या मग आपलं मत मांडू शकतो चर्चा घडवून आणू शकतो चर्चेमध्ये आपलं मत ठामून ठामपणे था, तो मांडू शकतो परंतु मतदान मात्र तो करू शकत नाही पुढे बघा त्यानंतर आपण विधानसभेच्या संदर्भात सविस्तर थोडी चर्चा करणार आहोत विधानसभा विधानसभेत सभापती आणि उपसभापती असतात बरोबर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की बाबा सगळ्यात ह्या विधानसभेमध्ये सदस्य म्हणून निवडून दिले जातात प्रत्यक्ष प्रौढगुप्त मतदान पद्धतीद्वारे सदस्य निवडून दिले जातात या सदस्यांमधून एकाची उप अध्यक्ष उप अध्यक्ष आणि दुसऱ्याची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड होण्याआधी ते लोक काय असतात सभागृहाचे फक्त सदस्य असतात लक्षात घ्या मग तुम्हाला या ठिकाणी कलम एकशे अठ्ठ्याहत्तरमध्ये चर्चा दिलेली आहे कलम एकशे अठ्ठ्याहत्तर विधानसभेच्या सदस्यांमधून विधानसभेच्या सदस्यांमधून एक विधान सभापती आणि एक उपसभापतीची निवड करतात खालील परिस्थितीमध्ये तो कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पद सोडावे लागते कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच पद सोडावं लागतं कोणत्या केसेसमध्ये ते वन सेवन्टी नाईनमध्ये मध्ये स्पष्ट आहे जर तो विधानसभेचा सदस्य राहिला नाही विधानसभेचा सदस्यच राहिला नाही तर अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष कस काय राहील बरोबर ना जर त्याने उपसभापतीला उद्देशून राजीनामा सादर केला सभापती आपल्या पदाचा राजीनामा उपसभापतीकडे देतो उपसभापती आपल्या पदाचा राजीनामा सभापतीकडे देतो जर विधानसभेच्या तत्कालीन सदस्यांनी बहुमताने ठराव संमत करून त्याला जर का पदावरून दूर केलं अशा केसेसमध्ये ते पद रिक्त होत असत सभापतीचे पद रिक्त असताना उपसभापती सभापतीची सर्व कार्य पार पाडतो लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो अशी तरतूद तुम्हाला प्रत्येक आणि प्रत्येक ठिकाणी दिलेली दिसून येईल उदाहरणार्थ आपण राष्ट्रपती बघितलं राष्ट्रपती पदावर नसतील पद रिक्त झालं असेल राष्ट्रपती पदावरच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तात्काळ त्या पदावर कोण काम पाहिल उपराष्ट्रपती जर का उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती ही दोनही पदं जर का रिक्त असतील तर अशा कंडिशनमध्ये राष्ट्रपतीपद रिक्त ठेवता येत नाही मग त्या ठिकाणी कोण काम पाहिलं राष्ट्रपती जर का अचानक मृत्यू झालेत निधन पावलेत उपस्थित राहू शकले नाहीत कुठल्याही कारणास्तव ते पदरिक्त झालं महाभियोग झाला तर ते पदरिक्त होईल ते पदरिक्त झाल्यानंतर राष्ट्रपती पदरिक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी उपराष्ट्रपती येणं अपेक्षित आहे परंतु उपराष्ट्रपतीपदसुद्धा पत जर का रिक्त आहे कोणत्याही कारणास्तव तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्या ठिकाणी काम पाहत असतात बरोबर त्याच ठिकाणी बघा लोकसभेच्या बाबतीत पण म्हटलेलं आहे लोकसभेचा हा सभापती त्या ठिकाणी काम पाहत असतो जर का लोकसभेच्या सभापतीचं पद कोणत्याही कारणास्तव रिक्त झालं तर उपसभापती त्या ठिकाणी काम पाहू शकतील उपसभापतीसुद्धा जर का त्या ठिकाणी नसतील तर जे काही ज्येष्ठ अनुभवी सदस्य असतील ते ज्येष्ठ अनुभवी सदस्य त्या ठिकाणी ते सभागृहाचं कामकाज चालू शकतील त्याच पद्धतीने इथे बघा विधानसभेच्या बाबतीत दिलेलं आहे की सभापतीचे पद रिक्त असताना उपसभापती त्या ठिकाणी काम पाहतो गणपूर्ती नसताना सभा स्थगित करतो गणपूर्ती म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो गणपूर्ती म्हणजे कोरम गणसंख्या त्याला गणपूर्ती असं म्हणतात गणपूर्ती जर का नसेल तर त्या ठिकाणी सभा स्थगित करतो गणपूर्ती आपण जरा डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मी क्लास घेतो माझ्या एका बॅचमध्ये विद्यार्थी संख्या उदाहरणार्थ पन्नास आहे जास्त असते परंतु उदाहरण तुम्हाला सोप्या भाषेत समजावं म्हणून ठीक आहे तर या ठिकाणी पन्नास इतकी विद्यार्थी संख्या एका बॅचला असते ठीक आहे बॅचचा टायमिंग जो काही असेल समजा दोन तास आज रोजी आज रोजी कोणत्याही कारण असतो काही नैसर्गिक संकट असेल पाऊस असेल यायला सोय नसेल किंवा इतर सगळ्या कारण असतो कोणता तरी प्रॉब्लेम झाला आज या ठिकाणी दहाच मुलं फक्त या ठिकाणी पोहोचू शकले भरपूर पाऊस चालू होता किंवा बसेस भेटल्या नाहीत किंवा कोरोनामुळे सगळं डिस्टर्ब झाले त्यामुळे बसेस बंद आहेत आज दहाच मुलं उपस्थित राहिलेत बरोबर आज जर का दहाच मुलं उपस्थित राहिलेत तर मी क्लास घेईल का तर मी क्लास घेणार नाही मग माझ्या क्लासचा काहीतरी मी नियम ठरवतो नियम ठरवतो की बाबा पन्नास विद्यार्थ्यांची जर का बॅच असेल तर किमान पंचवीसपेक्षा जास्त विद्यार्थी असेल तरच मी माझं लेक्चर या ठिकाणी घेईल अदरवाईज या दिवशी मला काय द्यावी लागेल सुटी द्यावी लागेल सेम या सभागृहाचे विद्यार्थी मित्रांनो आता हे थोड्या वेळाकरता उदाहरण विसरून जा हे मी तुम्हाला फक्त समजावं म्हणून सांगितलं होतं हे तुम्ही विसरून जा आता मी तुम्हाला परत ॲक्च्युअल घेऊन येतो या ठिकाणी गणपूर्ती जर का या सभागृहाचा कोरम छेद दहा आहे बरोबर म्हणजे सभागृहाची सदस्य संख्या जर का शंभर आहे तर सभागृहाचं कामकाज व्हॅलिड कामकाज चालावं यासाठी किमान दहा सदस्य सभागृहात उपस्थित असले पाहिजे जर का दहा सदस्य सुद्धा उपस्थित जर का नसतील शंभरपैकी उदाहरण सांगतोय हे पण शंभरपैकी जर का दहा म्हणजे एकशे दहा कोरम जर का पूर्ण होत नसेल तर या ठिकाणी सभा काय करावी लागते स्थगित करावी लागते तो पहिल्यांदा मत देत नाही पण मते समसमायिक झाल्यास निर्णायक मत देतो म्हणजे काय की बाबा एक हे विधेयक आहे ठीक आहे हे विधेयक पन्नास लोकं हो म्हणतायत पन्नास लोक नाही म्हणतायत मग हे काय झालं समसमान मतं झालीत ना मग ही समसमान मते जर का अशी केस आली ॲक्च्युअल सभापती कुठेच मतदान करत नाही परंतु जर का अशी कंडिशन आली तर निर्णायक मत तो देऊ शकतो एकतर इकडे दे देईल एकतर इकडे दे देईल मग तो विषय मार्गी लागेल ठीक आहे पहिल्यांदा मत देत नाही परंतु समसमान मत झाल्यास निर्णय देतो हे पन्नास लोक हो म्हणतात हे पन्नास लोक नाही म्हणतायत मग पन्नास पन्नास आहे निर्णय होतो कुठे मग सभापतीचा निर्णय घ्यायचा आणि तो विषय मार्गी लावायचा कलम एकशे ऐंशी विधानसभेच्या अध्यक्षांचे अधिकार कार्य भूमिका सभापती गैरहजर असल्यास उपसभापती काम पाहतात सभापतीचे पद रिक्त असल्यास राज्यपाल ठरवतील त्या व्यक्तीची निवड त्या ठिकाणी केली जाते कलम एकशे एक्क्याऐंशी सभापती किंवा उपसभापती सभागृहाचे अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही जेव्हा त्यांच्यावर पदावर दूर करण्याची कारवाई चालू असते लक्षात घ्या त्यांना पदावरून दूर करण्याची कार्य कार्यवाही चालू असते जर का संबंधित व्यक्तीला पदावरून दूर करण्याची कार्यवाही चालू आहे तर तो व्यक्ती सभापती किंवा उपसभापती म्हणून कसा काम पाहिल तो पाहू शकत नाही कारण की त्यालाच तर पदावरून दूर करण्यासाठी चा। प्रोसिजर चालू ना। गया। पान थे, पान थे चा। आहे ना लक्षात घ्या पण ते पण ते बैठकीत भाग घेऊ शकतात आपली बाजू मांडू शकतात त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे त्यांना सुरुवातीलाच मतदान देण्याचा अधिकार आहे समसमान मते पडल्यास विशेष मत देण्याचा अधिकार नाही कोणत्या केसमध्ये ज्या वेळेला त्यांच्यावर कार्यवाही चालू असेल पदावर दूर करण्याची ठीक आहे त्यानंतर आपण एक महत्वाचा मुद्दा शेवटचा मुद्दा या ठिकाणी हो। डिस्कस करणार आहोत आताच्या लेक्चरमध्ये दव्या अनुसूचीमध्ये बंदीची तरतूद करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या मग आता बंदी नेमकी काय आहे हे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत ठीक आहे लक्षात घ्या या ठिकाणी ए नावाचा एक राजकीय पक्ष आहे ए नावाचा एक राजकीय पक्ष आहे इकडे बी नावाचा एक राजकीय पक्ष आहे बरोबर या ठिकाणी ए या राजकीय पक्षाचे साठ आमदार निवडून आले एका राज्याच्या बाबतीत आपण बोलतो आहे ठीक आहे एका राज्याच्या बाबतीत महाराष्ट्र समजा एक राज्य आहे दोन राजकीय पक्ष आहेत ए हा एक पक्ष आहे बी हा दुसरा एक राजकीय पक्ष आहे एकूण संख्या जी काही आहे टोटल ही टोटल शंभर इतकी आहे ठीक आहे ही टोटल है, शंबर जासे जासे किती आहे शंभर म्हणजे एकूण या राज्यामध्ये जास्तीत जास्त किती आमदार असू शकतात शंभर इतके असू शकतात असं उदाहरण दाखल आपण या ठिकाणी घेतलं आता निवडणुका झाल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये ए या पक्षाचे साठ आमदार निवडून आले आहे बी या पक्षाचे पस्तीस आमदार निवडून आले आणि उरलेले मग जे, जे असतील पाच हे अपक्ष आले अपक्ष म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो ज्यांचा कोणताच पक्ष नाही असे ठीक आहे हे अपक्ष पाच आमदार निवडून आले बी प बी या राजकीय पक्षाचे पस्तीस आणि ए या राजकीय पक्षाचे साठ पूर्वी काय व्हायचं माहिती आहे का पूर्वी असं व्हायचं की जर का ए बी या पक्षाला जरी सरकार स्थापन करायचे असेल तर तो काय करायचा त्याचे होते ते पस्तीस अधिक अपक्ष पाच साम दाम दंडभेद नीती सर्व वापरून पस्तीस आणि पाच चाळीस झाले बरोबर आणि यातले अजून अकरा आमदार साम दाम दंडभेद पद्धतीने सोबत घेणार मग यांची संख्या जर का आपण बघितली तर किती होईल पस्तीस आणि पाच चाळीस चाळीस आणि दहा पन्नास आणि एक एक्कावन्न टोटल किती झाली यांची एक्कावन्न मग तुम्ही लक्षात घ्या निवडणुका झाल्यानंतर ॲक्च्युअल जर का तुम्ही बघितलं या ठिकाणी इथंपर्यंत तर हा जो काही कल आहे जनतेने दिलेला हा जनतेने कल कुणाला दिलेला आहे कोणत्या राजकीय पक्षाला दिला आहे कुणाला सरकार स्थापन करण्याची इच्छा जनतेच्या मनात आहे ए नहीं। नहीं। या राजकीय पक्षाने सरकार स्थापन करावी अशी इच्छा जनतेच्या मनात आहे कारण की याचे जास्त आमदार निवडून दिलेले परंतु ॲक्च्युअल होतं काय ॲक्च्युअल होतं असं आहे की बी हा राजकीय पक्ष दंड वेदनीती वापरून बहुमत मिळवतोय आणि तो सध्या सरकार स्थापन करतोय असं होऊ नये असं होऊ नये म्हणून या ठिकाणी पक्षांतरबंदी अधिनियम लावण्यात आला आणि या पक्षांतरबंदी अधिनियमात काय सांगितलं आहे काय तरतुदी आहेत ते आपण या ठिकाणी आता पाहूया लक्षात घ्या ए या राजकीय पक्षातून जर का तुम्ही निवडून आलेला आहात तर तुम्ही बी या राजकीय पक्षामध्ये जाऊ शकत नाहीत जर का जायचं असेल तर एकतर राजीनामा ज देऊन टाकावा लागेल तुम्हाला तुम्हा तुमच्या पदाचा राजीनामा देऊन टाकावा लागेल क्रमांक दोन जर का तुम्हाला पक्षाने कारवाई केली तर राजीनामा द्यायची गरज नाही राजीनामा देण्याची गरज नाही केव्हा जर का पक्षाने काढून टाकलं आणि तीन जर का तुम्ही गटाने बाहेर पडलात गटाने बाहेर पडलात एक तृतीयांश सदस्य जर का गटाने बाहेर पडलेत तर या ठिकाणी त्यांच्यावर पक्षांतरबंदी अधिनियम लागू होत नाही लक्षात घ्या एक राजकीय पक्ष आहे या राजकीय पक्षामधल्या काही आमदारांना ए ह्या राजकीय पक्षातल्या काही आमदारांना बी या राजकीय पक्षात जायचं आहे जर का तो एक एक करून गेला तर त्याला त्याच्या पदाचा राजीनामा आमदारकीचा राजीनामा देऊन टाकावा लागेल आमदारकीचा राजीनामा देऊन टाकायचा आणि खुशाल तुला जायचं त्या पक्षात जा कोणत्याही पक्षात तो जाऊ शकतो दुसरा प्रकार काय पक्षाने जर का आकुलून टाकलं पक्षानेच पक्षाचीच इच्छा नाही आहे की माझ्या एक्स वाय झेड नावाचा आमदार माझ्या पक्षात राहावा मग पक्ष काय करतो कारवाई करतो पक्षविरोधी कारवाई केल्यानंतर शक्यतो अशा पद्धतीने पक्ष कारवाई करत असतं समजा ए या पक्षाचा आमदार आहे आणि तो ए या पक्षाचाच आमदार त्याच राजकीय पक्षाला योग्य पद्धतीने भाषा वापरत नसेल त्याच्या पदाधिकाऱ्यांना त्याच्या वरिष्ठांना योग्य पद्धतीची भाषा वापरत नसेल तर ए या राजकीय पक्षाचे वरिष्ठ काय करतील त्या आमदाराला हाकलून देतील पक्षातून मग त्याला तेच पाहिजे असतं पक्षाने कारवाई केली पाहिजे कारण का पक्षाने जर पक्षा, का कारवाई केली तर त्याला राजीनामा देण्याची गरज नाही तो त्याची आमदारकी सोबत घेऊन जाऊ शकतो तिसरा प्रकारे जर का तुम्ही गटाने बाहेर पडलात म्हणजे ए या राजकीय पक्षाच्या एकूण आमदारांपैकी एक तृतीयाहून सदस्य एकाच वेळी जर का बाहेर पडले बी या पक्षात गेले तर त्याच्यावर पक्षांतरबंदी अधिनियम लागू होत नाही ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे कितव्या परिशिष्टा दिले अनुसूचीमध्ये दिलेले आहे दहाव्या अनुसूचीमध्ये दिलेला आहे तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की पक्षांतर बंदीची तरतूद भारतीय राज्य घटनेच्या कितव्या अनुसूचीमध्ये नमूद केलेली आहे तर ती कितव्या अनुसूचीत नमूद केलेली आहे दहाव्या अनुसूचीमध्ये नमूद केली विद्यार्थी मित्रांनो अत्यंत कठीण वाटणारा हा टॉपिक विधिमंडळाचा जर का तुम्ही पुस्तकात फक्त वाचून काढलं तर नुसतं पहिल्यांदा वाचून तर अजिबात काही समजणार नाही अशा स्वरूपाचा हा टॉपिक आपण अत्यंत साध्या सोप्या चार्ट फॉर्ममध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला टप्प्याटप्प्यात आपण या ठिकाणी एक एक गोष्ट बघितली आधी राज्यपाल नंतर विधिमंडळ नंतर विधानसभा नंतर विधानपरिषद विद्यार्थी मित्रांनो अपेक्षा करतो तुम्हाला या ठिकाणी ही सर्व परीक्षाभिमुख माहिती मिळाली असेल आणि तुमच्या सूचनांचं सदैव स्वागत असेल दिव्य विवेकानंद करिअर एक्सप्रेसच्या वतीने या कार्यशाळेला जो प्रतिसाद मिळतो आहे तो खूप प्रचंड अशा स्वरूपाचा आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना देखील तुम्ही या संदर्भात माहिती देऊ शकतात आणि याचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकतात दिव्य विवेकानंद करिअर एक्सप्रेस सदैव आपल्यासोबत धन्यवाद